माफ करा हुजूर हो, जरा अडखळायला झालं। अरे आपल्या हातावरचं ते बलिकाय आलियांचं नाव काही हरकत नाही, नकळत होऊन जात असं कधी। अरे वा जेहनसी, मलिकाय आलिया पण इथे मौजूद आहेत। बर बर, आम्हाला आता कळलं, महाराजांना पाहून लाजला की? अहो आता कसला पडदा, फेरे व्हायला असा वक्तच किती उरलाय। तुमच्या मध्ये तर विवाहाची परंपराच नसते ना, मग तुम्हाला काय कळणार की सात फेऱ्यांचा अर्थ काय असतो ते? आमच्या संस्कारांमध्ये विवाहाच्या आधी पतीला पाहणं योग्य नाही मानलं जात। पिठुरात तर मलिकाय आलियांना पूर्ण आजादी होती, लेकिन इथे तर। मोतीबाई जी, आता हेच आमचं जग आहे आणि एका राणीच्या कर्तव्याचं पालन हा आमचा धर्म। भाऊजी, आमची मनू कधी इतकी पडद्याआड नव्हती राहिली। जर आपणास योग्य वाटलं तर आपली पुत्री आम्हाला असं वाटतं की त्यांनी या समारंभात भाग घ्यावा। त्यासाठी त्या योग्य आहेत। जमुना, बाबा तुम्ही? अगं जमुना तू पण ना, जेव्हापासून महाराणी आली आहे तेव्हापासून ना खायची शुद्ध आहे ना प्यायची। महाराणीच्या हाताचा स्पर्श झाला बाबा। बर बाई, स्पर्श झाला झालं समाधान, आता चल घरी। आमच्या स्वयंवराला नाही नाही, आम्हाला म्हणायचं होतं की आमच्या नाटकाला आपल्याला यायला लागेल बरं। आम्ही विचार करू। प्राचीचं अगदी बरोबर आहे, ही तर तुझ्या मागेच लागलीये। वेळ निघून चाललाय, आम्हाला समरसिंग हवाय। Of course, Your Majesty. We are still searching for him. पण आम्ही त्याला लवकरच पकडू। आम्ही तुमची घाई पाहतोय मिस्टर फ्रेझर। मला खबर मिळाली की फ्रेझर मोतीबाईच्या सोबत मिळून एक मोठं कारस्थान रचतोय। महाराजांच्या ख्वाहिशच्या मुताबिक आपण एक भव्य नाटक पेश करणार आहोत, ज्यात आपण सगळे आपल्या कलागुणांचा मजाहिरा कराल। आपण नल आणि दमयंतीचे स्वयंवर पेश करणार आहोत। तुम्हा सर्व लोकांना हे ऐकून आनंद होईल की महाराज गंगाधरराव स्वतः नलाची भूमिका करणार आहेत आणि आम्ही दमयंतीची भूमिका करणार आहोत। मोतीबाई जी, या तर आमच्या पात्रांच्या भूमिका लिहिलेल्या आहेत, परंतु पुरोहिताचं पात्र कोण रंगवणार? त्याची चिंता तुम्ही नका करू। आमच्या नजरेत एक कलाकार आहे, तोच ही भूमिका करेल। आम्हाला हे स्वयंवराचं कोडं उलगडायलाच हवं। आहे काय हे स्वयंवर?